ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AIML च्या रंजक दुनियेचा सफर. MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स. आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा. MSCIT कोर्स पॉवर्ड बाय AI. मुंबई गोवा महामार्ग अपघातांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. अद्यापही या मार्गावर होणारी अपघातांची मालिका संपत नाही. याच महामार्गावर कोलाड येथे सेलेरिओ कार आणि ट्रेलरची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की यामध्ये दोन सख्ख्या मित्रांना आपला जीव गमवावा लागलाय. या भीषण दुर्घटनेत कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका तरुणाला गंभीर दुखापत होऊन त्याला उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आलंय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेलेरिओ कार क्रमांक MH 47W 1765 ही खांब बाजूकडून कोलाडच्या दिशेकडे रस्ता ओलांडत असताना कोलाडच्या दिशेकडून नागोठण्याच्या दिशेकडे जाणारा टेलर क्रमांक MH 43BX 9519 यानं भरधाव वेगात येत कारला जबरदस्त ठोकर दिली. या भीषण अपघातात वरसे भुवनेश्वर येथील योगेश सुधाकर गुरव वय 34 आणि अष्टमी येथील परेश नामदेव खांडेकर वय 35 या तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर योगेश पाटील गंभीर जखमी झालाय. या अपघातात दोन तरुणांना नाहक जीव गमवावा लागल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेचा अधिक तपास कोलाड पोलीस स्टेशन आणि उपविभागीय अधिकारी शैलेश काळे करत आहेत. वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव रोहा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.